नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक या चॅनलवर तर मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत जवळपास तीनशे एकाहत्तर पदभरतीच्या जाहिरात म्हणजे जवान आणि वाहन चालक या पदांची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बरेच विद्यार्थी मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर विचारत होते तर आपण आज मित्रांनो जिल्हा निवड समितीमार्फत या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची जुनी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ज्यामध्ये जवान आणि वाहन चालक या दोन्ही पोस्टसाठी जो लेखी पेपर विचारण्यात आलेला होता शंभर प्रश्नांचा शंभर गुणांचा तो आपण अॅनालिसिस करणार आहोत त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी सर्व अभ्यास करायचा आहे आणि त्याच लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला यावर्षीसुद्धा येणार आहेत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या कारण की सर्व अप टू डेट क्वेश्चन पेपर असो किंवा त्यासोबत सर्व तयारी जी आहे ती अगदी मोफतपणे अगदी दर्जेदार पद्धतीने आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत तर सतरा ऑक्टोबर दोन हजार तेराचा हा पेपर आहे सकाळी अकरा आणि बारा साडेबारा म्हणजे दीड तासाचा हा पेपर होता ज्यामध्ये शंभर प्रश्न शंभर गुण होते कर्मचारी जवान आणि वाहन चालकचा हा लेखी परीक्षेचा पेपर आहे नांदेड जिल्ह्याचा हा पेपर आहे तर पहिला प्रश्न पहा दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते मित्रांनो खूप सारे उत्तर जे आहेत ते या ठिकाणी मार्क केलेले आहेत काही डाऊट असतील अवश्य तुम्ही कमेंट करा कारण याची ॲन्सर की अद्यापही अवेलेबल झालेली नाही तर फ्लोरीन आहे तर तसेच पुढीलपैकी कोणता अन्न घटक ब बारा म्हणजेच वी ट्वेल्व जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे तर मासा त्यांनी म्हटलेला आहे त्यासोबत पालकाच्या हिरव्या पानात पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्याने आढळतो तर मित्रांनो पालका म्हणजे हिरव्याच्या पानामध्ये जास्तीत जास्त लोह आढळतं तसेच जखमा लवकर बऱ्या करण्याचं कार्य जे आहे ते क कर जीवनसत्व करत असतो त्यासोबत लसीकरणाद्वारे पुढीलपैकी कोणते विकार नियंत्रित केले जातात तर मित्रांनो सॉरी नियंत्रित करता येत नाही तर मधुमेह जो आहे तो नियंत्रित करता येत नाही कारण की मधुमेह हा जो आहे तो मित्रांनो जो एक द्रव्य असतो त्याचं जर खालीवर किंवा त्याचं संतुलित जर राहिणा गेलं तर ते मधुमेह होत असतो तर तो द्रव्य किंवा कोणता ते म्हणजे पदार्थ कोणता आहे ते तुम्हाला कमेंट करायचं आहे खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही तर मित्रांनो चुंबकाला आकर्षित करणारं या ठिकाणी ग्रॅफाईट नाही तसेच पहा कोरडी हवा विजेची डॅश असते तर दुर्वाहक असते प्लॅटिनियम हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे प्लुटोनियम सॉरी एखाद्या वस्तूचे वजन हे विषुवृत्तावर डॅश असते कमी असतं तर साधे असे प्रश्न तुम्हाला विज्ञानासंदर्भात आहेत त्यामुळे नोट डाऊन करून घ्या प्रत्येक विभागाचे कसे प्रश्न आहेत रॉकेटचे कार्य डॅशच्या तत्वावर चालते तर संवेगाची निरंतरता खालीलपैकी कोणता धागा सर्वात उशिरा आगीच्या अक्षस्थानी पडेल तर सुतीच्या तसेच कार्बन डेटिंग ही डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे तर वस्तूचे वय जे आहे ते कार्बन डेटिंग करण्याची ही पद्धत आहे खालीलपैकी कोणतीही एक रासायनिक को क्रिया नाही म्हटलेलं आहे तर अन्नपचन आहे कोळशाची जळणे आहे कागदाचे जळणे आहे परंतु बाण्याचं बाष्पीभवन हे रासायनिक क्रिया नाही मित्रांनो तर ही नैसर्गिक क्रिया आहे असं आपणास म्हणता येतं सूर्यमादेतील या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे तर गुरुचं आहे इन्सुलिनचे प्रमाण सॉरी इन्सुलिनचं स्रवण यामधून होते तर साधू पिंडातून होते आणि इन्सुलिनचं प्रमाण जर बिघडलं तर मित्रांनो या ठिकाणी मधुमेह होण्याचा खतरा असतो होत असतो खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषात आढळतात ता, एक्स वाय तर जेट विमानासाठी खास एव्हिएशन फ्यूल म्हणजे शुद्ध केलेले डॅश असते तर रॉकेल रॉकेल लागत असतं तसेच घरातील गादी अथवा सतरंजीमधील धूळ काढण्यासाठी ती गाठीने झोडपली जाते ही कृती न्यूटनच्या पहिल्या नियमाशी सुसंगत आहे न्यूटनचे तीन आहे, नियम आहेत त्यामधले प्रत्येक नियम वेगवेगळे दर्शवितात तर सहा मुलींच्या जन्मानंतर एखादे दापत्य मुलगा जन्मास घालण्याची शक्यता किती असते तर पन्नास टक्के ही शक्यता असते रासायनिकदृष्ट्या मध्यमध्ये काय असते तर एथेनॉलचं प्रमाण जे आहे ते मध्य किंवा दारूमध्ये असतं त्यासोबत पुढील शब्दातून जे आहे ते भाववाचक नामे ओळखा म्हटलेलं आहे तर मित्रांनो भाववाचक जे आहे ते गुलामगिरी येतं भाववाचक नाम हे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत पुढील दिलेल्या शब्दातून क्रियापदे ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे लेखन लेखक लिहिणारा आणि असे तर मित्रांनो क्रियापद या ठिकाणी कोणतं आहे हे तुम्हाला कमेंट करायचं आहे पोपट पेरू खातो वाक्यातील प्रयोग ओळखा तर कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे त्यासोबत चारही बाजूंनी पाणी असलेलं भूमध्याला भूप्रदेशाला डॅश म्हणतात तर चारही बाजूनं जे आहे ते त्याला मित्रांनो बेट म्हणतात आणि त्रिभुज तीन बाजूनं लक्षात असू द्या पुढचा प्रश्न देय सॉरी दैव देते आणि डॅश नेते तर मित्रांनो दैव देते आणि कर्म नेते हे त्याचं योग्य उत्तर आहे किंवा ही एक म्हणी आहे नाव सोनूबाई हाती कतलाचा वाळा तर हे पण वाक्यप्रचार म्हणा किंवा म्हणी आहे खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे तो आता कामावर जात असेल तर जात असेल हे भविष्य आहे जे की भविष्यकाळाचं वाक्य आहे त्याने कारखान्यात काम केले होते तर हे पूर्ण भूतकाळाचं उदाहरण आहे कारण की काम केलं होतं त्यांनी म्हटलेलं आहे तसेच जर पाऊस चांगला पडला तर पीक चांगले येईल हे संकेतार्थाचं वाक्य आहे शिक्षकांनी चांगले शिकवावे हे विद्यार्थ्याचं वाक्य आहे म्हणजे वेगवेगळ्या वाक्याचे प्रकारसुद्धा हे विचारण्यात येत आहेत अगदी सोपे प्रश्न आहेत खालील स्वरापैकी संयुक्त स्वर कोणतं तर मित्रांनो इज आहे ते संयुक्त स्वर आहे बाकीचे राहिलेले हे काय आहेत हे तुम्हाला कमेंट करायचं आहे मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत बारा आहेत तसेच मनुष्य हा विचारशील प्राणी आहे तर या नामाचा प्रकार ओळखा तर प्राणी जो आहे तो सामान्य नाम आहे प्राणी विशेष नाम हरिण असं असतं तसेच सामान्य नाम जे आहे ते प्राणी प्राण्यामध्ये सगळे आले तर या गावात ब्राह्मणाची घरे सातच आहेत विधान्थी विधानातील विशेषणाचा प्रकार ओळखा तर मित्रांनो हे जे आहे ते संख्या विशेषण आहे कारण की सात त्यांनी सांगितलेलं आहे तसेच दहावे दनाने तर याचं खूप घाबरणे हे जे आहे ते वाक्यप्रचार अर्थ आहे कानावर हात ठेवणे म्हणजे माहीत नसल्याचा बहाणा करणे तसेच मित्रांनो खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्याय शब्द निवडा तर लिहिता वाचता येत असलेला ज्याला आपण साक्षर म्हणतो तर निरक्षरला ज्याला येईना तो निरक्षर असतो थोडक्यात समाधान मानणारा ज्याला अल्पसंतुष्ट म्हणतो तसेच उदय या शब्दाचा विरोधार्थी शब्द असतं किंवा अंत असं होऊ शकतं किंवा होतंच गंगेत घोडे नाणे म्हणजेच कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे हे त्याचं योग्य उत्तर आहे किंवा वाक्यप्रचार आहे लाकडाची मोळी तर भाजीची पेंडी असं असतं जसे मंदिर देवता तसे मित्रांनो हॉस्पिटल डॉक्टर मिनिटाचे सेकंद तर आठवड्याचे दिवस येणार शरीर प्राण तसे मित्रांनो मशीन वीज असं प्रकारचं म्हणजे ते सहसंबंध आहे केंद्र शासनास राष्ट्रपती तसे राज्य शासनास राज्यपाल असतो तसेच विसंगत पर्याय तुम्हाला ओळखायचं होतं ज्यामध्ये पेटी तबला हलकी आणि बासरी हे आहेत कारण हे पेटी तबला आणि हलकी जे आहे ते हाताने वाजल्या जातात आणि बासरी जे आहे ती तोंडाने वाजली जाते गायबैल कुत्रा आणि सिंह हे हो। जे आहे ते पाळीव आहेत ते जंगले आहेत सिंह ॲल्युमिनियम तांबे पितळ आणि चांदी तर पितळ यातलं वेगळं आहे तसेच जे गुलाब शेवगा सदाफुली मोगरा शेवगा जे आहे ती शेंग असतं म्हणजे फळ आहे तसेच मेथी पालक दोडका शेपू तर मित्रांनो हे जे आहे ते पालेभाज्या आहेत दोडका जो आहे तो फळभाज्या आहे एका एक सांकेतिक भाषेत एम एनओ म्हणजेच आर एस टी तर ए बी सी बरोबर ई एफ जी हे त्याचं योग्य उत्तर असणार तर या ठिकाणी मी तुम्हाला म्हणजे डायरेक्ट ॲन्सर सांगतो जे की तुम्हाला म्हणजे हे जे आहे ते बुद्धीमध्ये जे आणि गणिताचे प्रश्न आहेत अगदी सोपे आहेत जे की संख्यामाला किंवा त्यासोबत ए बी सी डीची जबलिंग आहे राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद तर आनंदाची आनंदची आई राधिकाची कोण असेल तर मामी पडेल अभय हा योगेश्वरचा पुतण्या आहे त्यासोबत योगेश हा सुभाषचा मुलगा आहे सुभाष व राजेश हे भाऊ आहेत तर राजेश अभयचे कोणते नाते असेल तर काका पुतण्याचं हे त्यांचं नातं असेल मित्रांनो चार क्रमवार समसंख्यांची सरासरी पंचेचाळीस आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती हे सोपे सोपे ट्रिक तुम्हाला वापरून काढायचे आहेत जर तुम्हाला आवश्यक असतील तर अवश्य तुम्ही कमेंट करा त्यावर उत्तर तुम्हाला उत्तर मी प्रोव्हाइड करेन किंवा टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड करेन तर बेचाळीस आहे एका कपाटाची किंमत बाराशे पन्नास रुपये आहे या किमतीतील शेकडा बारा वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत काय आहे तर मित्रांनो पहा बारा पॉईंट पन्नास जे आहे ते आपणास म्हणता येईल की एक टक्का होईल आणि याच्यामध्ये जे बारा याच्यामध्ये जर दहाने तुम्ही गुणाकार केला बारा पॉईंट पन्नासला तर लक्षात असू द्या त्या ठिकाणी एकशे पंचवीस वाढ होणार आणि याचं उत्तर जे आहे ते मित्रांनो चौदाशे हे योग्य उत्तर होणार कारण की बाराशे पन्नास हे जे आहे याचे दहा टक्के तुम्हाला करायचे आहेत सॉरी बारा टक्के तुम्हाला काढायचे आहेत आणि त्यामध्ये ॲड करायचे आहेत ॲड केल्यानंतर तुम्हाला मूळ किंमत मिळून जाईल एक वस्तू एकशे अठ्ठावीस रुपयास विकल्यास विक्रेत्याला शेकडा वीस टक्के तुझा झाला तर त्याची वस्तूची किंमत किती एकशे साठ रुपये असणार तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो तसेच मित्रांनो खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाही उपराष्ट्रपतींना जो आहे तो अधिकार राष्ट्रपतींना राहत नाही कारण की उपराष्ट्रपती जो आहे तो मित्रांनो राज्यसभेचा नामसिद्ध पदसिद्ध अध्यक्ष असतो खालीलपैकी कोणत्या बाबींच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही तर मतदानाचा हक्क बजावणे हे जे आहे ती मूलभूत कर्तव्य नसून मूलभूत हक्क आहे असं आपणस म्हणता येईल तर पुढचा पहा त्यासोबत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचे सदस्य नसतो तर राज्यसभाचा जो आहे तो अध्यक्ष म्हणजेच राष्ट्र उपराष्ट्रपती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो मित्रांनो जनहितार्थ याची काय संकल्पनेचा जन्म संयुक्त राष्ट्र अमेरिकामध्ये झाला बोडो जमातीचे रोग आसाममध्ये आढळतात कावरती हे जे आहे ते मुख्यालय लक्षद्वीपमध्ये आहे जे की लक्षद्वीपचं मुख्यालय आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगरला आहे जबलपूर शहर कोणत्या नदीच्या तटावर आहे तर नर्मदाच्या आहे त्यासोबत विग विमानाचे कारखाना या ठिकाणी नाशिकला आहे खालीपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारिक संबंध प्रस्तावित केले तर पोर्तुगीज आले होते आपल्या भारतात भारताच्या पहिले वाईस राय लॉर्ड कनिंग आहेत डॅश यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला तर लॉर्ड मॅकोले यांनी घातलेला होता ब्राह्म समाजाची स्थापना राजा मोहन राय वंदे मातरम वकिमचंद्र बॅनर्जी किंवा चटर्जी यांनी आनंदवटमध्ये लिहिलं नांदेडवरून जाणारा नॅशनल हायवे एन एच नॅशनल हायवे दोनशे बावीस आहे गोदावरीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर कारण की नांदेड जे शहर आहे ते गोदावरीच्या काठावर वसलेलं आहे सुप्रसिद्ध देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे औरंगाबादला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षात झाली तर एकोणीसशे चौऱ्याण्णवला तसेच कर्नाळा जे उभयारण्य आहे ते रायगडमध्ये आहे महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे ते त्या काळचे गणेश नाईक होते नांदेड जिल्ह्यात संपर्क त्या काळचे मराठवाडा कृषी कार्यवाह गुलगुरू ती म्हणजे त्या काळचे म्हणजे त्यांनी करंट अफेअरचे प्रश्न हे विचारलेले आहेत त्यामुळे तीसुद्धा तुम्ही नोटडाऊन करून घ्या दहावी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा उपविजेता राहणारा संघ श्रीलंका आहे तसेच खालीलपैकी कोणत्या विदेशी व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार मिळाला तर नेन्सल मंडेलाला ते कोणत्या देशाचे दे? होते हे तुम्हाला कमेंट करायचं आहे दोन हजार एक अकरा बारासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर अनिल काकोडेकर यांना मिळाला सुप्रसिद्ध पर्यटक स्थळ माथेरान कोणत्या जिल्ह्यात रायगडमध्ये आहे आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला डॉक्टर होत्या चादरांसाठी सुप्रसिद्ध सोलापूर आहे भारतात सर्वात मोठा जिल्हा लडाख आहे त्यासोबत भारतीय असंतोषजनक लोकमान्य टिळक आहेत राष्ट्रीय क्रीडा दिन एकोणतीस ऑगस्टला साजरा केला जातो तसे मित्रांनो उपराष्ट्रपती सर्वात पहिले कोणते होते तर विश्वात सर्वात मोठा बेटा समूह इंडोनेशियामध्ये आहे विश्व मधुमेह दिन कधी साजरा केला जातो तेरा नोव्हेंबरला मित्रांनो मधुमेहावर का प्रश्न विचारलेत म्हणजे या ठिकाणी पेपर जो आहे तो नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेला होता सध्या चर्चित मॅक्सिस कार्लसन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळाशी हा संबंधित आहे मित्रांनो लक्षात असू द्या हे शंभर प्रश्न जे आहे ते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जवान आणि वाहन चालकाचा हा क्वेश्चन पेपर होता आणखी काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नासंदर्भी आवश्यक कमेंट करा जर तुम्हाला यावर व्हिडिओ हवे असतील किंवा प्रश्नपत्रिका संच हवा असेल अवश्य कमेंट करा मी प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत हा जर व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि टेलिग्राम जर जॉईन केलं नसेल तर करून घ्या त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद